दयावान सरकारची सगळी टीम ही पॉवरफुल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणताही कांड करण्यासाठी. अल्पवयीन मुलींवर बलात्कार असे जे प्रसंग घडतायत त्याचा काही लोकांनी खेळ मांडलाय. अच्छा, लहान मुलांचा बळी घेणाऱ्यांनो तुम्ही एक लक्षात घ्या, डीवायएसपी ला फोन करतो किंवा कोणी आता म्हणतो मी तनखा देईल. अरे बोलण्याने काय होतं, त्यांच्याने भुंजेल पापड सुद्धा तुटत नाही ना. असे लोक आता पॅन्थर आणि राष्ट्रीय अध्यक्ष होऊ राहिले. आम्ही सगळं काम एंड पर्यंत करतो आणि लोकांना कशा प्रकारे तोडतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे की जंगलात कमी आणि समाजात जास्त पॅन्थर फिरत आहेत. की आता कोणताही निषेध नाही, कोणतेही निवेदन नाही. जय भीम, मी सचिन सरदार, दयावान सरकार, मुंबई. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की समाजामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून आज आमचे संदीपभाई, दयावान सरकारचे संस्थापक अध्यक्ष, ते आपल्यासोबत आहेत. समाजामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून आज आम्ही काही मुद्दे मांडणार आहोत. अपेक्षा आहे पूर्ण जनतेला किंवा समाजाला हे मुद्दे पटतील आणि मुद्दे एकदम मुद्देसुद्धाच आम्ही मांडणार आहोत. कारण असं आहे की दलित हत्याकांड किंवा अल्पवयीन मुलींवर बलात्कार या असे जे प्रसंग घडत आहेत त्याचा काही लोकांनी खेळ मांडलाय. त्याला हाताशी धरून, ते मुद्दे धरून स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा स्वतःचा प्रमोशन करण्यासाठी जी लोक काही फेसबुकमध्ये समाज माध्यमांवर जे येत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आम्ही. फक्त एखाद्या ठिकाणी काही घटना घडली तर कोणी तो फोन कॉल DYSP ला फोन करतो किंवा कोणी आता म्हणतो मी तनखा देईल. अरे बोलण्याने काय होतं, तुमच्या बोलण्याने काहीच होत नाही. तुम्ही सगळं झाल्यानंतर, आरोपी अटक झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ बनवता आणि मग समाज माध्यमांवर सांगता की आम्ही ही ॲक्शन घेणार आहोत, ती ॲक्शन घेणार आहोत. पण होणार काहीच नाही आहे. आम्ही एवढे दिवस दयावान सरकारची टीम आम्ही विचार करत होतो की बाबा समाजामध्ये खूप सारे पॅन्थर आहेत जे समाजाचं रक्षण करत आहेत, पण एवढे पॅन्थर असताना सुद्धा समाजामध्ये जी घटना घडायची आहे किंवा अल्पवयीन मुलींचा बलात्कार आहे तो थांबलेला नाही आहे. तर याच्यासाठी पुढील काही मुद्दे संदीपभाई तुमच्यासमोर मांडतील. जय भीम, जसं सचिन सरदार भाईंनी सांगितलं की खूप सारे पॅन्थर आहेत, म्हणजे आता मला एकच म्हणावं लागेल की जंगलात कमी आणि समाजात जास्त पॅन्थर फिरत आहेत. आणि ज्यांच्याने भुंजेल पापड सुद्धा तुटत नाही ना, असे लोक आता पॅन्थर आणि राष्ट्रीय अध्यक्ष होऊ राहिले. मेन प्रॉब्लेम काय की आज जसा अंबडमध्ये नाशिकला एका 9 वर्षाच्या बालिकेवरती बलात्कार झाला, इंद्र मेघवाल राजस्थानमध्ये त्या बिचाऱ्याला पाण्यासाठी मारले गेले, त्यानंतर काय केलं? फक्त तुम्ही समाज माध्यमावर येणार, जोरजोरात आरोळ्या मारणार आणि सगळं झालं की अमिताभ बच्चन, बोल बच्चन तुमचे झाले की त्याच्यानंतर पुढे रिझल्ट काय? तुम्ही पोलिसांना फोन करणार, तुम्ही निषेध आणि निवेदन करत बसणार. हे निषेध आणि निवेदन किती दिवस? आणि तुम्ही एक राष्ट्रीय अध्यक्ष बनतो ज्याच्या पाठीची 4 पोरं असतात, 4-5 पोरं पण नसतात, हे 4-5 जण घेऊन जातात निवेदन करायला आणि आंदोलन आणि मोर्चा काढताय. तुम्ही हे कसले, तुम्ही आपल्या भीम सैनिकांना आणि आपल्या सगळ्या जनतेला तुम्ही पूर्ण गुमराह करत आहात. तर आता आम्ही दयावान सरकार, आजपर्यंत तुम्ही बघितलं की दयावान सरकार कोणतंही काम अधुरं सोडत नाही आणि आजपर्यंत सामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून दयावान सरकारची ओळख आहे. आम्ही सगळं काम एंड पर्यंत करतो आणि लोकांना कशा प्रकारे तोडतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आज समजा ज्या बालिकेवरती बलात्कार झाला, आपलीच ती बहीण आहे, आपलीच ती मुलगी आहे, तिच्यावर ज्या बलात्कार झाल्यानंतर तो कोण होता पाटील, जो कोणी आहे 56 वर्षाचा तो नराधम साला, त्याने तिच्यावरती बलात्कार केला, त्यानंतर तो आता जेलमध्ये जाणार, 5-6 महिन्याने तो सुटणार. त्यानंतर तुम्ही कोणी पण त्याबद्दल कधी त्याचा मागमूज करणार आहात का की त्याच्या पुढे काय झालं? पण आता दयावान सरकार टीमने ठरवलंय की आता कोणताही निषेध नाही, कोणतेही निवेदन नाही, आम्हाला समाजाकडनं कोणती अपेक्षाही नाही. कारण दयावान सरकारची सगळी टीम ही पॉवरफुल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणताही कांड करण्यासाठी. आता याच्या पुढे जातीयवाद करून अशा लहान मुलांचा बळी घेणाऱ्यांनो तुम्ही एक लक्षात घ्या, हे मी बोली बच्चन, अमिताभ बच्चन करत नाही बाकीच्या पॅन्थर लोकांसारखं,
आणि आम्हाला कोणी पॅंथर बनायची बोलण्याची चूक पण करू नका. दयावान सरकार हे फक्त दयावान सरकार आहे. आता याच्या पुढे कोणत्याही जातीयवाद्याने जर लहान मुलांवरती अत्याचार केले किंवा त्यांना मारलं गेलं तर कायदा सुव्यवस्था पोलीस प्रशासन हे तर येईलच. त्यांना ज्याप्रमाणे त्यांना सजा द्यायची ते देतीलच. पण आता दयावान सरकार त्याचं जे काही कांड करेल ना ज्याच्याने जातीयवादी लोकांना आता अशी अद्दल घडेल की ते आयुष्यभर विचार करत बसतील. ते जेलमध्ये जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत ते सेफ आहेत. जसे ते जेलच्या बाहेर निघतील ना त्यांचं कांड करायला दयावान सरकारची टीम पूर्ण रेडी आहे. आणि यासाठी जर माझ्यावरती गुन्हा दाखल होतोय काही प्रॉब्लेम नाही. आजचे माझ्यावरती 33 गुन्हे आहेत. तर समाजासाठी जर अजून 10 गुन्हे जर वाढले ना मला काय फरक पडत नाही किंवा माझ्या टीमला काय फरक पडत नाही. जातील कांड करतील जामीन पण होईल कायद्यानेच होईल. पण आता याच्या पुढे कोणताही इंद्र मेघवाल किंवा कोणतीही बालिका आता या जातीयवाद्यांचा शिकार होणार नाही. हा शब्द तुम्हाला आता दयावान सरकार देत आहे. हे तुम्ही नोटीस करा. हा व्हिडिओ माझा सेव्ह करा. ज्या दिवशी या लोकांचे कांड होतील ना तर ते कांड फक्त आणि फक्त दयावान सरकारचे असतील हे मी आज तुम्हाला पूर्ण समाज माध्यमांवर सांगतोय. ज्यांना माझ्यावरती केस करायची आहे बिंदास करा. पण आता बस झालं. हे बोली बच्चन अमिताभ बच्चन लोक जे आहेत पॅंथर पॅंथर त्याला एकमेकांमध्येच भांडणं चालू आहेत. हा किती चुकीचा आहे तो किती चुकीचा आहे. तर तुम्ही एकमेकांमध्ये जर एवढी भांडणं करणार तर समाजाला तुम्ही काय पुढे नेणार. तुम्ही तुमचं नेतृत्व काय काहीच करू शकत नाही. फक्त बोली बच्चन याच्या त्याच्या गावामध्ये तुम्ही जाणार सांत्वन करायला जाता. सांत्वन नाही करत तुम्ही त्यांच्या जखमीवर मीठ चोळतात. तिथं स्वतःची ऍडव्हर्टाईज करतात आणि सगळ्या समाज माध्यमांवरती तुम्ही स्वतःचे व्हिडिओ टाकतात आणि लोकांना दाखवायचा प्रयत्न करतात की या पॅंथरपेक्षा मी किती मोठा आहे या पॅंथरपेक्षा मी किती मोठा आहे. अरे पण ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं काय. कोणाच्या मध्ये हाय दम काय धमक आहे तुमच्यामध्ये की ज्याने जातीवाद करून आपल्या मुलांना मारलं त्यांच्यावर सपाचं वार खेचण्याची. कोणामध्येच नाहीये. मी लिहून देतो दयावान सरकार करू शकतं. हा शब्द आहे. यापुढे ज्याने पण लहान मुलांचाच विषय घेतलाय मी सध्या जर लहान मुलांवरती जर असे अत्याचार होत आहेत आणि जर त्यांचं असं मरण जर ओढवत आहे अशा फालतू लोकांमुळे त्यांना कापायला सुद्धा दयावान सरकार कमी करणार नाही. आणि हे तुम्हाला आता मी फक्त एकच सांगतोय ज्या लोकांना माझं म्हणणं पटतंय तो दयावान सरकारसोबत राहील. ज्यांना नाही पटत घंटा मला फरक नाही पडत. जय भीम.